लंघनम परम औषधम म्हणजे काय की सगळ्यात श्रेष्ठ औषध कुठलं असेल तर ते म्हणजे लंघन. जास्त प्रमाणात ज्यावेळेला आपण आहार घेतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मशिनीवरती फरक पडतो आणि याच्यावरचा लोड वाढतो आणि याच्यावरचा ज्यावेळेला लोड वाढतो त्यावेळेला या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊन जाते. म्हणून आपल्याला जर आपलं शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर आहार हा नेहमी योग्य प्रमाणातच घेणं गरजेचं आहे. कमी प्रमाणात आहार घेतल्याने शरीराला होणारे 7 फायदे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला असं वाटत असतं की जास्त प्रमाणामध्ये आहार घेतला की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ताकद मिळेल, पण खरं सांगायचं झालं ना तर आहार हा नेहमी प्रमाणातच घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेला आहार कमी प्रमाणात घेतला तर चालेल, पण जास्त प्रमाणात घेणं योग्य नाही आहे. जास्त प्रमाणात ज्यावेळेला आपण आहार घेतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मशिनीवरती फरक पडतो. म्हणजे मशीन म्हणजे कोणती, तर आपले आतडे, आपलं लिव्हर, आपलं हृदय, हे सगळे जे अवयव आहेत ना, ही एक प्रकारची मशिनरीज आहे जी की देवाने बनवलेली आहे आणि याच्यावरचा लोड वाढतो आणि याच्यावरचा ज्यावेळेला लोड वाढतो त्यावेळेला या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊन जाते आणि ज्यावेळेला या अवयवांची म्हणजेच या मशिनीची कार्यक्षमता कमी होते तर त्याच्यापासून जे आउटपुट निघणार असतं ते सुद्धा त्याच दर्जाचं बनतं. म्हणून आपल्याला जर आपलं शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर आहार हा नेहमी योग्य प्रमाणातच घेणं गरजेचं आहे. पण मी आता यामध्ये असं का म्हणतोय की कमी प्रमाणात आहार घ्या, कमी प्रमाणात आहार घ्या. बघा, काही कामं सध्या अशा प्रकारची झालेली आहेत की जी फक्त बसून आहेत. म्हणजे कमी प्रमाणात आहार घेण्याची गरज खरं कोणाला आहे, तर ज्या लोकांचं काम नुसतं बसून असतं, शारीरिक हालचाल अजिबात नसते आणि पूर्णपणे बौद्धिकच काम असतं, अशा लोकांनी कमी प्रमाणात आहार घेणं गरजेचं आहे. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की लोक भरपूर चालायचे, त्यावेळेला व्हेकल्स नव्हते, वाहन नव्हते, दळणवळण खूप कठीण असायचं, त्या लोक चालत जायचे, त्यामुळे त्यांचा जो आहार होता ना तो सकस आहार होता आणि भरपूर प्रमाणामध्ये खाण्याची त्यांना गरज होती. आत्ताच तुम्ही बघितला तर IT मध्ये काम करणारी लोक भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि बसून काम करणारी लोक भरपूर प्रमाणामध्ये आहेत. तर या लोकांनी आहार हा नेहमी कमी प्रमाणातच घेतलेला योग्य असतो, कारण शारीरिक श्रम काहीच होत नसतं. मग ज्यांचं काम बसून आहे त्यांनी एक कमी प्रमाणात आहार घ्यावा. त्याचबरोबर ज्यांचं वजन वाढलेलं आहे, वजन वाढलेल्यांमध्ये फाजील वजन ज्यांचं वाढलेलं आहे ना, त्यांनीच आहार कमी घ्यावा. वजन वाढणं म्हणजे प्रत्येक वेळेला स्थूलच असणं असं नाही, काही वेळेला आपल्या शरीरावरती फॅट न वाढता मसल्स वाढलेले असतात आणि आपण स्थूल दिसत असतो, तर ते स्थूलता ती चांगली असते आणि शरीराला ताकद देणारी असते. पण ज्या वेळेला आपल्या शरीरावरती फॅट वाढतं, मेदधातू वाढतो, त्यावेळेला ती जी असते ती स्थूलता असते आणि या स्थूलतेबरोबर अनेक लक्षणं येतात. तर अशा लोकांनी आहार हा नेहमी कमीच घ्यावा. त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला भूक कमी लागते, उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेला आपल्याला ताप येतो त्यावेळेला आपल्याला भूक कमी लागते आणि त्यावेळेला कमी खाणंच गरजेचं असतं. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला आहार घ्यायचा असेल ना, त्यावेळेला ती भूक तुम्हाला कशी लागलेली आहे याच्यावरती अवलंबून ठेवा आणि त्याच्यानुसार आहार घ्या. भूक लागायला टाइम द्या आणि मग आहार घ्या आणि हळूहळू तशीच बॉडी क्लॉक किंवा बॉडीची सायकल जी आहे ती मेंटेन करा. आता आपण बघूया की जेवण किंवा आहार कमी घेतल्याने काय काय फायदे होतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे ज्या वेळेला आपण आहार कमी घेतो त्यावेळेला आपल्या अवयवांवरती कमी प्रमाणामध्ये लोड येतो आणि त्यांची कार्यक्षमता ही वाढते. आता कशी वाढते ही कार्यक्षमता? आयुर्वेदामध्ये जठराग्नी आणि धातवाग्नी अशा ह्या दोन अग्नी सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर पंचभौतअग्नीसुद्धा सांगितलेल्या आहेत, पण आपण त्याच्यामध्ये आता नको जाऊया, आपण फक्त जठराग्नी आणि धातवाग्नीबद्दल जाणून घ्याव्या. ज्या वेळेला आपण आहार खातो ना त्यावेळेला त्या आहाराचं पचन करण्याचं काम जठराग्नीवरती असतं. आता जठराग्नी म्हणजे पोटामध्ये आग आहे का? तर नाही. जठराग्नी म्हणजे आपले जितके अवयव आहेत, म्हणजे जिभेपासून संडासाच्या जागेपर्यंत जितके अवयव आहेत ना, ह्या सर्व अवयव आहारावरती प्रक्रिया करत असतात आणि त्या संपूर्ण प्रक्रियेला जठराग्नी असं म्हटलेलं आहे. मग ही जी जठराग्नी असते ना, ही जर सुदृढ असेल तर तुम्ही जे काही खाता ते पचतं, पण ज्या वेळेला ही कमी होते त्यावेळेला
जे आपण खातो ते पचत नाही आणि अशामुळे शरीरावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. मग ज्या वेळेला आपण कमी प्रमाणात आहार घेतो आणि जे जठरग्नी जर सुदृढ असेल तर ती चांगल्या प्रकारे त्या आहाराला पचवते आणि त्याच्यापासून जो आहार रस तयार होतो ना तो एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो आणि हाच आहार रस नंतर रक्तामध्ये शोषला जातो. रक्तामध्ये हा आहार रस ज्यावेळेला शोषला जातो त्यावेळेला त्याच्यावरती धातवाग्नी काम करते आणि धातवाग्नी म्हणजे कशी असते बघा, आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत तर 7 धातूंची 7 वेगवेगळ्या प्रकारची धातवाग्नी सांगितलेली आहे असा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक धातू जसे की रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू आणि शुक्रधातू, या धातूंमध्ये ज्या वेळेला आपल्या आहार रस कन्वर्जन होतं त्यावेळेला ती ती धातूअग्नी काम करते. जर आपण कमी प्रमाणात आहार घेतलं तर ही जठराग्नी आणि या 7 धातूअग्नी उत्कृष्टरित्या काम करतात आणि आपल्या शरीराची ताकद वाढवतात. आपण जो आहार घेतो ना तो आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये लागतो आणि कमी प्रमाणात आहार घेतल्या कारणाने त्याचा अशा प्रकारे आपल्याला फायदा होतो. दुसरा फायदा असा की ज्या वेळेला आपण कमी प्रमाणात आहार घेतो त्यावेळेला आपली जी मशिनरीज आहे, मशिनरीज म्हणजे काय तर आपली पूर्ण अन्न व संस्था, यांना योग्य प्रमाणामध्ये आराम मिळतो. आता त्यांना ज्या वेळेला योग्य प्रमाणामध्ये आराम मिळतो त्यावेळेला त्यांची स्ट्रेंथ वाढण्याची शक्यता ही जास्त असते आणि अशामुळे कमी आहार घेतल्या कारणाने आतड्यांची ताकद वाढते. फक्त आतड्यांचीच नाही जठराची, अन्न नलिकेची, जिभेची, पूर्ण अन्न व संस्थानाची ताकद ही वाढते आणि चांगल्या प्रकारे ते अन्न पचवू शकतात आणि असं झाल्यामुळे पोट साफ होण्यासाठी सुद्धा मदत होते, भूक चांगली लागण्यासाठी सुद्धा मदत होते. भूक चांगली लागल्याच्या ते अन्न योग्य पद्धतीमध्ये पचवण्यासाठी सुद्धा मदत होते. ज्या वेळेला पचन चांगलं होतं त्यावेळेला आपल्या शरीराचं मेटॅबॉलिझम सुद्धा वाढण्याची शक्यता असते आणि ज्या वेळेला मेटॅबॉलिझम वाढतं म्हणजे योग्य प्रमाणात वाढतं त्यावेळेला आपल्या शरीराची इम्युनिटी चांगली असण्याची शक्यता असते आणि आपण सुदृढ असण्याची शक्यता असते. आपली व्याधी क्षमत्वी ही अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मेंटेन राहते. चौथा फायदा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काय होतं ना की अनेक जण जी लोकांना वजन कमी करायचं असतं ती लोकं काय करतात, ती लोकं एकदमच कमी प्रमाणामध्ये आहार घेतात. ज्या वेळेला आपण एकदमच कमी प्रमाणामध्ये आहार घेतो त्यावेळेला सुद्धा मेटाबॉलिझम कमी होण्याची शक्यता असते किंवा ज्या वेळेला एकदम कमी प्रमाणामध्ये आहार घेतो त्यावेळेला ताकद पण मिळण्याची शक्यता नसते. म्हणून आहार हा प्रमाणात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण नेहमीपेक्षा म्हणजे जी लोकं स्थूल असतात त्यांना जर जास्त प्रमाणामध्ये खाण्याची सवय असेल तर त्यांनी आहार हा कमी प्रमाणात घ्यावा. याच्याने फायदा हा होतो की वजन तर कमी होतंच पण पाचवा फायदा सुद्धा याच्यामुळे होतो तो म्हणजे उत्साह वाढण्याचा. मित्रांनो, ज्यावेळेला आपलं वजन जास्त असतं, वजन वाढत जातं त्यावेळेला आपल्याला एक प्रकारचा आळस येतो. आळस काय येतो, कारण बघा आपण ज्यावेळेला जेवण करतो, जेवण केल्याच्यानंतर आपल्याला ना सुस्तता येते. ही सुस्तता काय येते, कारण मॅक्झिमम शरीरातला जो रक्तप्रवाह असतो ना हा आपल्या पचन संस्थेकडे जातो आणि तिथे गेल्या कारणाने आपल्याला काही प्रमाणामध्ये निद्रा यायला लागते किंवा तंद्रा यायला लागते. ज्या वेळेला हीच पचनक्रिया अशक्त होते त्यावेळेला अशाच प्रकारचा रक्तप्रवाह होतो आणि आपल्याला आळस येतो, उत्साह अजिबात नसतो, शरीर एकदम जड झालेलं असतं. थोडं जरी काम केलं तरी लगेच शरीराला थकायला होतं. मग अशा वेळेला आपण जर कमी प्रमाणामध्ये आहार घेतला तर या चाचण्यांना ताकद मिळते, रक्तप्रवाह योग्य पद्धतीमध्ये संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असतो आणि त्याचा फायदा हा आपल्या संपूर्ण शरीराची इम्युनिटी वाढण्यासाठी होतो. ज्या वेळेला आपण कमी प्रमाणामध्ये आहार घेतो त्यावेळेला आपण 3 आजारांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वात पहिला आजार म्हणजे संतर्पणजन्य जो डायबिटीस असतो, मधुमेह हा जो आजार आहे ना हा अति प्रमाणामध्ये आहार केला आणि काहीच काम न केलं म्हणजे शारीरिक श्रम काहीच नाही केल्यामुळे होत असतो. आता बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यांचं काम बसून आहे त्यांनी कमी प्रमाणामध्ये आहार घ्या. मी सगळ्यांसाठी हे सांगत नाही आहे. ज्यांची भूक चांगली आहे आणि शारीरिक श्रम जास्त आहे अशा लोकांनी जास्त आहार घेणं गरजेचंच आहे. म्हणून ज्या लोकांचं काम बसून आहे त्या लोकांनी आहार कमी प्रमाणात घ्यावा. त्याच्याने डायबिटीस आपण टाळू शकतो, त्याच्यानंतर हृदरोग आपण टाळू शकतो आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढतं, लिपिड वाढतं, हे सुद्धा मेंटेन राहण्यासाठी आपल्याला मदत होते. पुढचा फायदा हा आहे, ज्या वेळेला आपण कमी प्रमाणामध्ये आहार घेतो त्यावेळेला तो योग्य प्रमाणामध्ये सर्व धातूंचं पोषण करतो आणि ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये आहार घेत असतो ना त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतो की आपण आहार घेतोय, हा आहार घेतल्याच्या नंतर
जर आपण तो आहारापासून जी एनर्जी तयार झालेली आहे ती एनर्जी जर आपण वापरली नाही तर ती स्टोर केली जाते. आणि ही कशामध्ये स्टोर केली जाते हो, तर ही मेद धातूमध्ये, फॅटमध्ये स्टोर केली जाते. म्हणजे काय, तर आपलं शरीर काय विचार करतं की त्यांनी आता ही एनर्जी कंझ्युम केलेली आहे, वापरली नाही आहे, मग ती कुठे टाकणार, मग ती फॅटच्या स्वरूपामध्ये स्टोर केली जाते. ज्या वेळेला आपण कमी प्रमाणामध्ये आहार घेतो त्याला आपलं मेटाबॉलिझम तर वाढतंच, पण ह्या फॅट सेल ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये एनर्जी कमी पडते त्याला ह्या फॅट सेल रिलीज होतात आणि फॅट कमी कमी करत करत शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी काही प्रमाणामध्ये कमी आहार घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, कमी आहार वजन कमी करण्यासाठी एकदम आहार बंद करणं योग्य नाही आहे, पण थोड्या थोड्या वेळाने काही प्रमाणामध्ये आहार घेणं गरजेचं आहे. थोड्या थोड्या वेळाने म्हणजे किती वेळाने, तर कमीत कमी 4 ते 6 तासाने आहार घेणं गरजेचं आहे, पण ते योग्य प्रमाणात घ्यावं. कमी आहार घेतल्याने शेवटचा फायदा म्हणजे आपली त्वचा सुधारते. ज्या वेळेला आपण कमी प्रमाणामध्ये आहार घेतो आणि जे मी सुरुवातीला सांगत आलेलो आहे की पचन चांगलं सुधारतं, ज्या वेळेला हे पचन चांगल्या पद्धतीमध्ये होतं ना, त्यावेळेला आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त ज्याला शुद्ध होतं त्याचा परिणाम होतो तो डायरेक्ट आपल्या त्वचेवरती, आणि या त्वचेवरती याचा परिणाम इतका चांगला होतो की त्वचेची प्रभाव वाढते, त्वचेची कांती वाढते. आणि तुम्हाला सांगतो की जितके पण त्वचा रोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते कुष्ठ या नावाच्या अध्यायामध्ये आलेले आहेत. आणि या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की त्वचा रोग जे असताना हे संतर्पणजन्य व्याधीमध्ये आहेत. संतर्पणजन्य म्हणजे काय, तर अति प्रमाणामध्ये आहार आणि चुकीच्या पद्धतीमध्ये आहार घेण्याच्या सवयींमुळे झालेला जो आजार आहे तो म्हणजे कुष्ठ, म्हणजे त्वचेचा आजार. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला रक्त खराब होतं त्याचा परिणाम त्वचेवरती होतो. आणि त्वचा रोग असणाऱ्या लोकांनी आहार हा नेहमी कमी प्रमाणात घ्या. कमी प्रमाणात घ्यावा म्हणजेच काय, तर योग्य प्रमाणात घ्यावा, योग्य वेळेमध्ये घ्यावा. व्हिडिओ संपूर्ण संपवायच्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे, लंघनम परम औषधम. म्हणजे काय की सगळ्यात श्रेष्ठ औषध कुठलं असेल तर ते म्हणजे लंघन. म्हणजे काय, तर हलकं अन्न घेणं हे सगळ्यात श्रेष्ठ औषध आहे. आयुर्वेदामध्ये व्याधींचे 2 प्रकार केलेले आहेत. एक प्रकार म्हणजे ज्या वेळेला आपण कमी प्रमाणात आहार घेतो त्याला म्हणतात अपतर्पणार्थ व्याधी, आणि दुसरा प्रकार म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आहार घेतल्याने होणारे आजार. पण सध्या जर तुम्ही बघाल ना, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहार घेऊन होणारे आजार हे जास्त आहेत. त्यामुळे आहार जो आहे ना हा कमी प्रमाणात घ्यावा, आणि ज्या लोकांसाठी कमी प्रमाणात आहार घ्यायचा आहे त्याच लोकांनी कमी प्रमाणात घ्या. ज्यांना आहार जास्त घेण्याची गरज आहे त्यांनी आहार जास्तच घेणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मशीनरीजवरती, म्हणजेच काय, तर आपली जी पचन संस्था आहे, अन्न व संस्था आहे, याच्यावरती जास्त लोड येणार नाही अशा पद्धतीचाच आहार घेणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.